पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदेंची बदली झाल्यामुळे पनवेलकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी भाजप विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र दिसतंय. सरकारनं केलेल्या आयुक्तांच्या बदलीचा निषेध नोंदवण्यासाठी आज शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर सत्ताधारी भाजपनं अविश्वास ठराव आणल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना अभय दिलं होतं. या निर्णयानं भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना चांगलाच धक्का बसला होता. गेल्या 1.5 वर्षात शिंदे यांनी चांगलं काम केल्यामुळे त्यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव शासनानं फेटाळला. मात्र त्यानंतर शिंदे यांची तडकाफडकी बदलीही झाली. पनवेलकरांसाठी आयुक्तांनी धाडसी निर्णय घेतले, त्यामुळे सत्ताधारी भाजपशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. डॉक्टर सुधाकर शिंदे साहेबांची 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी त्यांनी त्यांना कार्याचा त्यांचं कर म्हणजे कौतुक केलं होतं. कौतुक करून देखील 2 दिवसानंतर ही बदली करण्यात आली. मी असंच म्हणेन की ही राजकीय सूड हे घेण्यासाठी बदली करण्यात आली असेल. असं आश्वासन दिलं की त्यांची बदली होणार नाही, पण ते आश्वासन काही 2 दिवसापूर्वी दिलेलं होतं. आज अचानक पुढे आपल्याला कळवण्यात येते की त्यांची बदली झालेली आहे. हे चुकीची गोष्ट आहे की त्यांनी चांगले कामं करून सुद्धा त्यांची बदली होते, हे बरोबर गोष्ट नाही आहे. सत्तेचा माज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा जर माज उतरला नाही तर नवीन आयुक्तांना सुद्धा ते त्या पद्धतीनेच बघतील, याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. कारण कितीही आयुक्त बदलले तरी शेवटी ह्या सत्तेच्या जोरावर हे काही करू शकतात ही एक आता पनवेलच्या नागरिकांमध्ये एक इथे मनोभावना झालेली आहे. मात्र 100 पेक्षा जास्त प्रस्ताव पास करूनही आयुक्त कामं करत नसल्यानं शहराचा विकास अडल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. आपली जी प्रगती आहे ती अतिशय संत गतीने चालू होती आणि कुठेतरी पनवेलच्या विकासाला गती हवी होती, म्हणून आपल्याला एका अनुभवी अधिकाऱ्याची गरज होती आणि राज्य शासनाने आज आपली ही आपली निकड ओळखता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी राज्य शासनाचे इथे आभार मानते आणि आपल्या पनवेलला आता येणारा नवीन जो अधिकारी आहे आपल्याला कार्यक्षम अधिकारी हवा आहे, जेणेकरून आपल्या पनवेलचा विकास व्हावा ही आपली अपेक्षा आहे. एवढंच मला त्या अधिकाऱ्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा आमची पूर्ण हो. यातून आता शिवसेना भाजप संघर्ष पेटलाय. आयुक्तांच्या बदलीविरोधात शिवसेनेनं तहसीलदारांना निवेदन दिलं. भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप शिवसेनेनं केलाय. प्रशासकीय कामकाजाच्या माध्यमातून त्यांनी जी काही घाऊक बदल्या केल्या तर त्यांचंही नाव टाकलं आणि त्यांची बदली केली आणि म्हणूनच आज आम्ही एक निवेदन म्हणजे आंदोलनाचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही तहसीलदारांना भेटलोय. सुधाकर शिंदे यांना सर्वसामान्य पनवेलकरांचा पाठिंबा होता. कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची अशी तडकाफडकी बदली होणार असेल तर अधिकाऱ्यांनी काम करायचं कसं असा सवाल नागरिकांनी विचारलाय. स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.